गोव्यातील वृत्तसृष्टीतल्या आघाडीच्या दैनिक गोमंतकची डिजिटल युगातही जोमाने वाटचाल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि बरच काही. या सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. केवळ अपडेट्सच नव्हे तर अप टू डेट. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ॲप डाउनलोड करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता ऐकूयात महत्त्वाच्या बातम्या. रशियानं युक्रेनचा नकाशाच बदलून टाकलाय. तसंच रेपो दरात वाढ झाल्यानं आता EMI महागणार आहेत. तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अजित पवार पहिल्यांदा कुणाचं भाषण ऐकणार, ही चर्चेची बातमीही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. सुरुवात करूयात 3 सविस्तर बातम्यांपासून. युद्धामध्ये ताबा मिळवलेल्या युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागातल्या 4 प्रदेशांचं रशियामध्ये विलिनीकरण करणार असल्याचं रशियानं आज अधिकृतरित्या जाहीर केलंय. सर्व मताच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रशियानं केलाय. रशियाच्या या निर्णयावर जगभरातून टीका होतीये. हा आमच्यावर हल्ला असून हे विलिनीकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप युक्रेननं केलाय. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी विलिनीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे यावेळी उपस्थित होते. यावेळी युक्रेनमधल्या झेपोरिजिया, दोनतेस्क, खेरासन आणि लुहानस्क या 4 प्रदेशांच्या प्रतिनिधींनी विलिनीकरणाच्या करारावर सह्या केल्या अशी माहिती रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली आहे. युक्रेनच्या पूर्व भागातल्या लोकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी रशियानं लष्करी कारवाई केली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्व मतावेळी जनतेनं अत्यंत उत्साहानं रशियाच्या बाजूनं मतदान केलं होतं असाही दावा पेस्कोव्ह यांनी केलाय. ताबा मिळवलेल्या प्रदेशात रशियाचे सैनिक घरोघरी गेले आहेत आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांना रशियाच्या बाजूनं मतदान करवून घेतलंय असा आरोप जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री एनॉलिना बेरबॉक यांनी केलाय. 4 प्रदेशांमध्ये रशियाच्या बाजूने पडलेल्या मतांची टक्केवारी प्रचंड असल्यानं हे मतदान संशयास्पद असल्याचंही सिद्ध होतंय असा दावाही त्यांनी केलाय. रशियानं युक्रेनचा नकाशाच बदलला असताना अमेरिकेनं मात्र युक्रेनला अतिरिक्त 18 रॉकेट यंत्रणा देण्याचा निर्णय घेतलाय. रशियाच्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेनं हा शस्त्र पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. या रॉकेटच्या यंत्रणेची किंमत 1 अब्ज $10 कोटी इतकी आहे. अमेरिकेनं युक्रेनला आत्तापर्यंत $17 अब्ज मदत केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या चलनाविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये रेपो दरात 50 बेसिक पॉइंट्सनी वाढ करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या EMI मध्ये वाढ होणार असून सामन्यांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. यामुळे रेपो दर आता 5.90% आलाय, जो पूर्वी 5.40% होता. रेपो दरातली वाढ तत्काळ प्रभावानं लागू करण्यात येणार असल्याचंही दास यांनी सांगितलंय. याआधी ऑगस्टमध्ये RBI रेपो दरात 50 बेसिक पॉइंट्सची वाढ केली होती. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका अजूनही कायम आहे आणि या आव्हानात्मक काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचंही दास यांनी सांगितलं. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यानं महागाई आणखी वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आता रेपो दरात वाढ केल्यानं सर्व प्रकारची कर्ज महागली आहेत. वास्तविक रेपो दराच्या माध्यमातून RBI बँकांना कर्ज देते. या उलट रिव्हर्स रेपो रेट हा असा व्याजदर आहे जो RBI कडे पैसे ठेवण्यासाठी बँकांना दिला जातो. त्यामुळे सामान्यतः असं मानलं जातं की RBI नं रेपो दर कमी केला तर बँका व्याजदर कमी करतात आणि जर रेपो दर वाढवला तर बँका व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते महागतायत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता चढाओढ पाहायला मिळते. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार शशी थरूर
आणि झारखंड काँग्रेसचे नेते के एन त्रिपाठी यांनी पक्षाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या सर्वोच्च पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। थरूर यांनी आज दुपारी AICC कार्यालयात आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय। यावेळी ते म्हणाले की मी खरगे साहेबांचा खूप आदर करतो, अनेकांनी अर्ज भरलेत ही चांगली गोष्ट असून लोकांनाही पर्याय मिळणार आहेत। मी कुणाचाही अपमान करण्यासाठी हा अर्ज भरलेला नाही, आपण एकत्र काम करणं आवश्यक आहे। खरगे आमच्या पक्षाचे भीष्म पितामह आहेत, असंही थरूर यांनी म्हटलंय। खरगे यांनीही शुक्रवारी पक्षाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या उमेदवारीला अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, प्रमोद तिवारी, PL पुनिया, AK अँटनी, पवनकुमार बन्सल आणि मुकुल वासनिक यांनी पाठिंबा दिलाय। G23 गटनेते आनंद शर्मा आणि मनीष तिवारी यांनी काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याचा सल्ला दिला होता, आता त्यांनी देखील खरगेंना पाठिंबा दर्शवलाय। झारखंड काँग्रेसचे नेते KN त्रिपाठी यांनीही अर्ज भरलाय। उमेदवारीची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर केला जाईल असं त्यांनी म्हटलंय। खरगेंनी अर्ज दाखल केल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी मात्र या शर्तीतून माघार घेतली। काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची आज शेवटची तारीख होती। दुपारी 3 वाजेपर्यंत 3 उमेदवारांनीच अर्ज दाखल केले असून यानंतर आता 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत। श्रोत्यांनो, आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अफगाणिस्तानातल्या एका शाळेवर भीषण दहशतवादी हल्ला झालाय। या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून त्यात बहुतांश शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे। दहशतवाद्यांच्या स्फोटात आतापर्यंत 35 जण जखमी झाले आहेत। काबूलच्या पश्चिमेकडल्या दश्ते बर्ची इथल्या एका शाळेवर हा हल्ला करण्यात आलाय। इस्लामिक स्टेट खोरासन या संघटनेनं हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्यानं हजारा आणि शिया समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आलं होतं। यापूर्वी एप्रिलमध्ये काबूलमधल्या 2 शाळांमध्ये स्फोट झाले होते, त्यात 6 जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते। पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत। त्यांच्या एका विधानामुळे राजकीय क्षेत्रात त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे। आता 5 ते 10 वर्ष काम करून थांबायचं आहे असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय। पुढल्या 100 वर्षात काय होईल याची माहिती नाही, त्यामुळे 5 ते 10 वर्ष काम करून थांबायचं आहे असं पाटलांनी म्हटलंय। ICC पुरुष क्रिकेट समितीनं 2017 क्रिकेट नियमांच्या प्लेईंग कंडिशन्समध्ये बदल करण्याची शिफारस केली होती। ही शिफारस 1 ऑक्टोबरपासून लागू करण्याचा निर्णय आता ICC घेतलाय। पुरुषांबरोबरच महिला क्रिकेट समितीकडे देखील या नव्या शिफारसी पाठवण्यात आल्या आहेत। त्यांनी देखील या शिफारसींचं समर्थन केलंय। आता हे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत। बिग बॉस मराठीचे 3 पर्व हिट ठरले आहेत। आता 2 ऑक्टोबरपासून 4th पर्वही सुरू होत आहे। पुन्हा एकदा महेश मांजरेकरच या पर्वाचंही सूत्रसंचालन करणार आहेत। बिग बॉसच्या या नव्या सीझन संदर्भात मांजरेकरांनी अभिजित बिचुकलेबाबत भाष्य केलंय, पण आपल्यावरली केलेली ही टिप्पणी सहन न झाल्यानं बिचुकलेनं मांजरेकरांना सडेतोड उत्तर दिलंय। मांजरेकर पैसे घेऊन तिथं नोकरी करतात, त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्व द्यायचं? एंडेमोल कंपनीनं मला मोठं केलं, सेकंड सीझन माझ्यामुळे गाजला, याची एंडेमोल कंपनीला जाण असेल तर मांजरेकरांच्या विधानाला महत्व नाही। भविष्यात मी बिग बॉसचा अँकरही होईल असा विश्वासही यावेळी बिचुकले यांनी व्यक्त केलाय। श्रोत्यांनो, आता वेळ झाली आहे आजच्या चर्चेतल्या बातमीची। अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात। आता त्यांनी शिवसेनेच्या 10 मेळाव्याबाबत एक भाष्य केलंय। 2 मेळाव्यांमध्ये एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे, पण पहिल्यांदा कुणाचं भाषण ऐकणार यावर खुद्द अजित पवारच काय म्हणतात ऐकूयात। मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना, त्यांच्या विचाराच्या लोकांना बोलवलं जातं, त्यावेळेस अशा घटना घडतात, भारतामध्ये देखील घडतात वेगवेगळ्या भागामध्ये,
आणि आता ते दोघंही त्यांच्यामध्ये ही रिचा निर्माण झालेली आहे की बाबा कुणाचा दसरा मेळावा मोठा होतो, डेमोक्रेसीमध्ये तशा पद्धतीनं आपला आपला मेळावा मोठा करण्याचा अधिकार आहे, नियमाचं पालन करून इतरांना त्रास न होता त्या पद्धतीनं ते करतील. जरूर राष्ट्रवादी शेवटच्या क्षणापर्यंत पुरेपूर ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न करत राहील. दसरा मेळाव्याला भाषणं ऐकताना कुणाचंही भाषण जरी ऐकलं तर एकाच वेळेस दोन्ही भाषणं जर सुरू झाली तर कुणा उद्धव ठाकरेंचं भाषण पहिल्यांदा ऐकू, नंतर एकनाथरावांचं भाषण, मग तुम्ही रिपीट करतच असता, तुमची कामच आहे ते. त्याच्यामुळे ते नंतर दुसरं चॅनल दाबायचं आणि दुसरं भाषण ऐकायचं, ह्याच्यात काय दा अर्धा तास पुढं मागं झालं म्हणून बिघडलं कुठं. नाहीतरी परवा दिल्लीचं कसं तुम्ही दाखवत होता, एकीकडं उद्धवजींचं भाषण चाललेलं होतं आणि मग ते भाषण संपल्यावर मला वाटतं एकनाथरावांनी सुरू केलं आणि मग तुम्ही एकनाथरावांचं दाखवलं. त्याच्यात तुम्ही तरबेज आहात, आम्ही बघणाऱ्यांना काही काळजी करण्याचं कारण नाही. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.